आता बोललं तर बराक ओबामा बोलतील तर हा आंतरराष्ट्रीय जागतिक कट आहे, मला खेचायचा मोदी विरुद्ध जग, मग इकडे उद्धव ठाकरे विरुद्ध अख्खा भाजप आहे, त्याचं काय? मी तर कोणीच नाहीये, ना माझ्याकडे पक्षाचं नाव आहे, चिन्ह आहे, तरी देखील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. अरे काल ते नड्डा ओरिसात गेले तिकडे उद्धव ठाकरेवरती बोलले, मग यांचं नुसतं बोललं का नड्डा सुटत, नड्डा म्हणजे माणूस, उद्धव ठाकरे बोललं का यांचा नड्डा सुटतो, बोलायला म्हणजे असं मला म्हणायचंय, बोलायला सुटतो, बोलत सुटतो. तुम्हाला काय वाटलं? मी नड्डा हा बोललेलो आहे, नड्डा सुटतो म्हणजे बोलत सुटतो उद्धव ठाकरे म्हटल्यानंतर. म्हणजे ओरिसा मध्ये जाऊन तुम्ही उद्धव ठाकरे कसा वाईट आहे सांगता, इकडे येऊन उद्धव ठाकरे, अरे उद्धव ठाकरे एवढा वाईट असेल तरी लोक माझ्यावरती प्रेम का करतात? आणि घराणेशाही हो, चला मी म्हणतो घराणेशाहीच आहे, पण तुमच्या घराण्याचा पत्ता काय, आता पत्ता काय, कुठून उगवलात तुम्ही? तुम्ही आमच्यावरती जे काय आरोप करतायत, हे माझे घराणेशाहीचे माझे आई वडील आहेत, आजोबा आहेत, आजोबांचे वडील होते, त्यांचे वडील होते, हे सगळ्या पिढ्या या महाराष्ट्र समोर आहेत. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, कारण महाराष्ट्राला आजोबांनी लिहिलेलं त्यांचं आत्मचरित्र माझी जीवनगाथा हे वाचल्यानंतर आमचं घराणं काय ते कळेल. पण आजोबांचे वडील सीताराम ते सुद्धा त्यावेळेला जी काही प्लेगची साथ आली होती पनवेलमध्ये, आमचं तेव्हा घर होतं, त्या प्लेगच्या साथीमध्ये, कारण आजोबा आम्हाला सांगायचे आणि त्यांनी लिहिलंय की प्लेगची साथ अशीच होती, लागला की गेला, लागला की गेला. जसं कोविड काळामध्ये एक भीषण असं वातावरण निर्माण झालं होतं, कोणी कोणाला मदत करायला कसा यायचा, कारण लागला की गेला, प्रेत वाहून नेलं कोणी नव्हतं. त्यावेळेला माझ्या आजोबांच्या वडिलांनी ही प्रेत वाहून नेणं, रुग्णांना घेऊन जाणं हे सगळं काम केलं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते करताना प्लेग होऊन ते गेलेले आहेत. हे आमच्या घराण्याचा हा इतिहास आहे. मिळेल तिकडे खा, हे आमची परंपरा नाहीये, ही तुमची आहे. आज मुंबई तुम्ही लुटताय आणि मुंबईची लोट आपण लोकांसमोर आणतो आहोत, म्हणून कोविड काळातला घोटाळा. पण पंतप्रधानांनी जे केलं तुम्हाला सांगत होतो, त्यांनी काय केलं? त्यांनी एक कमिटी नेमली अधिकाऱ्यांची, आणि सत्य अधिकाऱ्यांची कमिटी नेमली, आणि त्याला एक शब्द आहे GFR म्हणजे जनरल फायनान्शियल रूल्स, त्याच्या पलीकडे जाऊन खरेदी करण्याची त्यांना मुभा दिली. तुम्ही जा, कोण मास्क करते त्यांच्याशी बोला, त्यांच्याबरोबर बार्गेन करा आणि तुम्ही घ्या. त्या अधिकाऱ्यांच्या टीमने एक दक्षिणेतली एक एजन्सी नेमली आणि तिच्या माध्यमातून हे सगळं जे काय खरेदी विक्री संघ जो काय उघडला होता पीएम केअर फंडाच्या नावाने, तो त्यांनी केलेला आहे. मग किती लोकांना, काल ते मनसुख मांडविया आले होते, पंचायत अशी झाली की देवेंद्रच्या समोरच त्यांनी माझं कौतुक केलं. आता मांडव्यानं सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही सुद्धा रेमडेसिवीर कशी दिली, काय दिली, कोणाला दिली, किती दिली, ह्याचा हिशोब आम्ही मागू का? महाराष्ट्राला किती दिली, भाजप प्रणित राज्याला किती दिली, त्याच्यात काही तुम्ही तफावत केली का? कारण उघड उघड किती देत होतात आणि गुपचूप किती देत होतात हे सगळं मागा. ऑक्सिजनच्या वेळेला सुद्धा आम्ही कुठून ऑक्सिजन आणत होतो. आणि माझं आव्हान आहे की संपूर्ण देशात 15-16 दिवसांमध्ये फील्ड हॉस्पिटल बांधणारं निर्माण करणं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यावेळेच्या सगळ्या बातम्या हा काय अगदी 200-500 वर्षापूर्वीचा इतिहास नाहीये. मुंबईमध्ये काय चाललं होतं, महाराष्ट्रामध्ये काय चाललं होतं, आणि उत्तर प्रदेशमध्ये कशा चिता पेटल्या होत्या, गुजरातमध्ये कशा चिता पेटल्या होत्या, गंगेमध्ये कशी प्रेत वाहून दिली जात होती, पण महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा शवाची अवहेलना आपण होऊ दिली नव्हती.